नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय भूगोल इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 4 हवामान हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत। पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण ब्राझीलवर परिणाम करणाऱ्या म्हणजे ब्राझील मधील जे हवामान आहे या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे। आज आपण भारतातील दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या शहरातील वार्षिक सरासरी तापमान आणि पर्जन्यचा आलेख या आलेखाचं वाचन आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीला काही गोष्टी सांगते। कमाल किमान तापमान तुम्हाला माहित असेल। गुलाबी रेषा म्हणजे कमाल तापमान म्हणजे जास्त, निळी रेषा म्हणजे किमान तापमान म्हणजे कमी तापमान। तर आता या ठिकाणी दोन प्रकारचे आलेख दर्शवलेले आहेत। या ठिकाणी बघा, गुलाबी रेषा आणि निळी रेषा असल्यामुळे हा या आलेखाला बहुरेषालेख असं म्हटलं जातं आणि हे स्तंभ जोडून असल्यामुळे या आलेखाला जोडस्तंभ आलेख असे म्हटले जाते। आता याच्यावर तीन प्रकारचे प्रश्न तयार होतात। पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला दिलेल्या आलेखाचं शीर्षक काय आहे, तर या आलेखाचं शीर्षक तुम्हाला तुम्ही असं सांगू शकता, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई या शहरातील वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्याचा आलेख असं याचं शीर्षक तुम्ही सांगू शकता। या चार आलेखापैकी कोणताही एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारला जाऊ शकतो, त्यातला सेपरेट सेपरेट एक घेऊ शकतात ते। तर दुसरा प्रश्न म्हणजे हा जो आलेख आहे तो आलेख कोणत्या प्रकारचा आहे, याचा विचार केला तर हा आलेख बहुरेषालेखाचा आहे आणि याचा विचार केला तर पर्जन्याचा, तर हा आलेख जोडस्तंभ आलेख आहे, असे या प्रश्नाचे उत्तर सांगता येईल। तर पाहूया या आलेखावरचा पहिला प्रश्न कोणता आहे, तर चेन्नई व उर्वरित भाग, चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि तो का आढळतो। आता पहा, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चारही शहरांचा जर विचार केला तर पर्जन्यासाठी स्तंभ दर्शवलेले आहेत या ठिकाणी आलेखाचे, हा या स्तंभाच्या माध्यमातून पर्जन्य दर्शवलेला आहे। तर आता दिल्लीचा जर पाहिला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, सर्वसाधारणपणे भारताचा पावसाचा कालावधी कोणत्या महिन्याचा असतो, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये भारतामध्ये मान्सून प्रकारचा पाऊस पडला जातो। तर आता हा पावसाचा कालखंड आहे, तुम्हाला सर्वांना माहितच असेल। आता या शहरांमध्ये पहा, दिल्ली शहराचा विचार केला तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे पावसाच्या कालावधीमध्येच या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झालेली आहे। तर या ठिकाणी कोलकात्यामध्ये बघा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पावसाच्या कालावधीमध्येच पर्जन्यवृष्टी झालेली आहे। तर मुंबई शहरामध्ये बघा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पावसाच्या कालावधीमध्येच या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झालेली आहे, त्या चारच महिन्यामध्ये। परंतु चेन्नई या शहरामध्ये मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा प्रकारे या 8 महिन्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होते, म्हणजे पावसाच्या कालावधीमध्ये तर होतेच होते, तर त्यापुढेही त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होते। मग ती का होते आणि कशामुळे होते, तर प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये मान्सून वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होते, नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे या वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होते। तर अरबी समुद्रावरून नैऋत्य मोसमी वारे हे भारतामध्ये प्रवेश करते, पश्चिम घाटाला अडवले जाते, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, ओलांडून ते वारे उत्तर दिशेने वाहू लागते, या ठिकाणी नैऋत्य ईशान्य पसरलेला जो अरवली पर्वत आहे याला हे वारे नैऋत्य वारे अडवले जाते, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडलं जातं आणि याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच राजस्थानमध्ये त्या ठिकाणी अवर्षण चतुष्कोन निर्माण होतो। पुन्हा हे नैऋत्य मोसमी वारे वरच्या दिशेने जाऊ लागते, या ठिकाणी असणारी शिवालिक, लघु हिमालय, बृहत हिमालय, लडाख, झास्कर आणि काराकोरम या पर्वतरांगेला हे वारे अडवले जाते, त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडलं जातं आणि हिमालयामध्ये हे नैऋत्य मोसमी वारे दिशा बदलतं, म्हणजेच हे वारे ईशान्य दिशेकडून द्वीपकल्पीय पठाराकडे वाहू लागते, म्हणून त्याला ईशान्य मान्सून वारे म्हणलं जातं आणि हे ईशान्य मान्सून वारे द्वीपकल्पीय पठारावर वाहत असताना द्वीपकल्पीय पठारावर काही ठिकाणी या वाऱ्यापासून पर्जन्यवृष्टी होते, त्यामध्ये तमिळनाडूमधील चेन्नई हेही शहर आलं जातं। त्या ठिकाणी पहा, द्वीपकल्पीय पठारावर होते, तसेच या तमिळनाडू शहरामध्ये सुद्धा पर्जन्यवृष्टी होते आणि अशा प्रकारच्या पर्जन्यवृष्टीला मान्सून परतीचा पाऊस म्हणलं जातं, म्हणजेच चेन्नई या शहरामध्ये मान्सून परतीचा पाऊस पडला जातो, म्हणजेच त्या ठिकाणी मे, जून, जुलै, ऑगस्ट या पावसाच्या कालावधीमध्ये तर या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होते, परंतु ईशान्य मान्सून वारे हा परतीचं जेव्हा वारं येतं त्यावेळेस या परतीच्या मान्सून वाऱ्यापासून देखील या चेन्नई शहरामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि
मध्ये मान्सून परतीच्या वाऱ्यापासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते, म्हणून इतर शहरांपेक्षा चेन्नई शहरामध्ये पर्जन्याचा कालखंड आपल्याला वेगळा दिसून येतो। तर पुढील प्रश्न पहा कोणता आहे या ठिकाणी, पुढील प्रश्न पहा दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते। दिल्ली आणि कोलकाता यांचा जो तापमान वक्र आहे याच्यामध्ये कोणती साम्यता आढळते, तर हा दिल्ली आणि हे कोलकाता आहे यांच्यातील तापमान वक्र म्हणजे कमाल आणि किमान तापमानाची रेषा त्या ठिकाणी पाहायची आहे, याचा वक्र अभ्यासायचा आहे। तर पहा जानेवारी ते मे या महिन्यांमध्ये दिल्लीचा कमाल तापमान रेषा आणि किमान तापमान रेषा ही वाढत गेलेली आहे। जानेवारी ते मे पहा इथून ते इथपर्यंत ही कमाल तापमान रेषा वाढत गेलेली आहे, किमान तापमान रेषा वाढत गेलेली आहे जानेवारी ते मे या महिन्यामध्ये। तसंच कोलकाताचं देखील पहा त्या ठिकाणी जानेवारी ते मे म्हणजे जानेवारी पासून ते मे महिन्यापर्यंत कमाल तापमानाची रेषा वाढत गेलेली आहे, तर किमान तापमान देखील जानेवारी पासून मे महिन्यापर्यंत त्या ठिकाणी वाढत गेलेलं आहे। तर आता त्या ठिकाणी पहा तर हे या ठिकाणी मध्यंतरीच्या महिन्यामध्ये स्थिर त्या ठिकाणी आहे, खाली वर झालेलं आहे, परंतु नंतर सप्टेंबर पासून नंतर ते खाली आलेलं आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर पासून ते पुन्हा खालच्या दिशेने आलेलं आहे, म्हणजे कमी झालेलं आहे ना दिल्ली या शहरातील तापमान। तसंच किमान तापमान देखील त्या ठिकाणी कमी झालेलं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये। तर कोलकाता या शहराचं देखील त्या ठिकाणी पहा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ठिकाणी देखील तापमान कमी झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा तापमान त्या ठिकाणी कमी झालेलं दिसून येते। सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये तापमान त्या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं, या ठिकाणी सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तापमान कमी झालेलं दिसून येतं। म्हणजेच काय, तर जानेवारी ते मे महिन्यामध्ये दिल्लीचं तापमान वाढलेलं आहे, कोलकात्याचं सुद्धा जानेवारी मे महिन्यामध्ये तापमान त्या ठिकाणी वाढलेलं आहे, तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये तापमानाचा वक्र खालच्या दिशेने कमी झालेला आहे, या ठिकाणी सुद्धा सप्टेंबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये तापमानाचा वक्र हा खालच्या दिशेने कमी झालेला आहे। हे दोन्ही शहरांमध्ये तापमान वक्रामध्ये साम्य आपल्याला दिसून येते। पुढील प्रश्न पाहूया आपण कोणता आहे त्या ठिकाणी, तर चारही शहरांची सरासरी कमाल किमान तापमान कक्षा काढा। तर कमाल किमान तापमान कक्षा काढायचं हे मी तुम्हाला सांगते। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ब्राझीलचे ज्यावेळेस आले दिलं त्यावेळेस कमाल किमान तापमान काढलेलं आहे, तर दिल्ली या शहराचं कमाल किमान तापमान काढू। कमाल रेषा म्हणजे काय, गुलाबी रेषाने पकडायची आहे, गुलाबी रेषाची सर्वात वरच्या दिशेने असलेला बिंदू कोठे आहे शोधायचा, या ठिकाणी आहे, या ठिकाणचं 40° आहे, वरच्या दिशेने 1 point वर आहे म्हणल्यानंतर या ठिकाणचं तापमान हे 41° सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे। आता किमान तापमानाची रेषा म्हणजे निळी रेषा ही खालच्या दिशेने कोणत्या दिशेने आहे याचा विचार केला तर ह्याच्यापेक्षा ती जास्त कमी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणचं 5° आहे, तर या ठिकाणचं किती आहे तर 6° सेल्सिअस इतकं या ठिकाणचं कमी तापमान आलेलं आहे। तर आता त्या ठिकाणी पहा कोलकाता या शहराचं सगळ्यात जास्त वरच्या दिशेने जर म्हणलं तर त्या ठिकाणचं तापमान किती आहे हे आपण या ठिकाणी पाहायचं आहे, तर सर्वात जास्त तापमानाचे बिंदू कुठे आहे तर या ठिकाणी आहे, या ठिकाणचं तापमान किती आलेलं जातं 35 आहे, 36 आणि 37° सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे। तर आता किमान तापमान सगळ्यात खाली याच्या खाली नंतर या ठिकाणी आहे 10° सेल्सिअस आहे आणि खालचा बिंदू त्या ठिकाणी आहे एकदम खालचा बिंदू या ठिकाणी 9° सेल्सिअस इतकं किमान तापमान या ठिकाणी सांगू शकतो आपण, म्हणजे कोलकात्याचं कमाल तापमान हे 37° सेल्सिअस आहे या ठिकाणी आणि किमान तापमान हे 9° सेल्सिअस आहे या ठिकाणी। आता चेन्नई शहराचं कमाल तापमान पहा या ठिकाणी व सगळ्यात वरच्या दिशेने हा बिंदू आहे, या ठिकाणचं 40° सेल्सिअस आहे, खाली एक आणि बिंदू असल्यामुळे या ठिकाणचं 39° सेल्सिअस इतकं तापमान आहे कमाल तापमान। किमान तापमानामध्ये पाहूया आपण की रेषेपेक्षा हा बिंदू सगळ्यात खालच्या दिशेने आहे, म्हणजेच या ठिकाणचं 21 आणि या ठिकाणी 22° सेल्सिअस इतकं तापमान आपण सांगू शकतो, म्हणजे चेन्नई शहराचं कमाल तापमान हे 39° सेल्सिअस आहे तर किमान तापमान हे 22° सेल्सिअस इतकं आपण सांगू शकतो। तर आता आपण पुढचं शहर म्हणजेच कोणतं आहे, मुंबई। मुंबई या शहराचं कमाल तापमान म्हणजे वरच्या दिशेने केलेला बिंदू हा आहे
याचे तापमान या ठिकाणी 35 आहे, 35 च्या खालच म्हटल्यानंतर या ठिकाणी 34 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे आणि किमान तापमान या ठिकाणी किमान तापमानाचा जो वक्र आहे या ठिकाणी 15 आहे, त्या ठिकाणी 16 अशा प्रकारे 16 अंश सेल्सिअस इतकं या ठिकाणचं कमाल किमान तापमान आहे, म्हणजे मुंबई शहराचं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 16 अंश सेल्सिअस, म्हणजे आपण चारही शहराचं कमाल किमान तापमान या ठिकाणी मिळवलेलं आहे. तर पहा, दिल्लीचं कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आहे, किमान तापमान 6 अंश सेल्सिअस आहे. ही झाली तापमान कक्षा दिल्ली शहराची. तर आता कोलकात्याची तापमान कक्षा बघा, कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 9 अंश सेल्सिअस, ही तापमान कक्षा झाली. तर मुंबईची पहा, कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 16 अंश सेल्सिअस, ही मुंबई या शहराचं तापमान कक्षा झाली. चेन्नईची पहा, कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस, ही या ठिकाणची तापमान कक्षा झालेली आहे. तर आपण चारही शहरांची तापमान कक्षा मिळवलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता, कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज करा. तर पहा, आता या ठिकाणी आपल्याला तापमान कक्षा कमी कोणत्या शहराची आहे. आता तापमान कक्षा कमी शोधायचे म्हटलं तर या ठिकाणी वजाबाकी करायचं, कमाल तापमानातनं किमान तापमान घालवायचं. तर या ठिकाणी किती येईल, तर 35 अंश सेल्सिअस या ठिकाणी येणार. या ठिकाणी किती येणार, त्या ठिकाणी पहा 14 4 5, त्या ठिकाणी 18 अंश सेल्सिअस येणार. तर या ठिकाणी पहा किती येणार, तर 28 अंश सेल्सिअस इतकं येणार. आणि या ठिकाणी पहा किती येणार, तर 17 अंश सेल्सिअस येणार. यांची वजाबाकी करून आलेला फरक आहे. तर सगळ्यात फरक कमी कितीचा, कुठल्या शहराचा आहे, दिल्लीचा 35 अंश सेल्सिअस आहे, कोलकात्याचा 28 अंश सेल्सिअस आहे, आणि मुंबईचा 18 अंश सेल्सिअस आणि चेन्नईचा 17 अंश सेल्सिअस. म्हणजे काय, तर चेन्नई या शहराची तापमान सगळ्यात कमी आहे. आणि का कमी आहे, तर या ठिकाणी मे पासून ते डिसेंबर पर्यंत पर्जन्यवृष्टी होते आणि त्यातल्या त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये मान्सून बर्फीचा जो पर्जन्यवृष्टी होते ती खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं या ठिकाणचं तापमान कमी आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चेन्नई हे शहर किनारपट्टीच्या भागात असल्यामुळं त्या ठिकाणचं तापमान त्या ठिकाणी कमी दिसून येते. अशा प्रकारे सर्वात कमी तापमान कक्षा चेन्नई शहराची आहे, चेन्नईचं सगळ्यात जास्त सगळ्यात कमी तापमान आहे. तर पुढील प्रश्न पहा कोणता आहे या ठिकाणी, पुढील प्रश्न त्या ठिकाणी, कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज काढावा लागेल. चेन्नई शहराचं जर तापमान म्हणलं तर उष्ण दमट स्वरूपाचं आहे, कारण कर्कवृत्ताच्या खालच्या दिशेला आहे. कर्कवृत्ताच्या खालच्या दिशेला असल्यामुळे उष्णकटिबंधात येतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणचं तापमान उष्ण दमट स्वरूपाचं आहे, दमट स्वरूपाचं आहे. त्या ठिकाणी किनारपट्टीला असल्यामुळं या ठिकाणची तापमान कक्षा कमी स्वरूपाची दिसून येते. तर आता सर्वात जास्त तापमान कुठल्या शहराचं आहे, तर आता या ठिकाणी तापमान कक्षेची वजाबाकी केलेली आहे. सगळ्यात जास्त तापमान कक्षेतील वजाबाकी कोणाची आलेली आहे, तर दिल्ली शहराची 35 अंश सेल्सिअस इतकी तापमान कक्षेची वजाबाकी जास्त आलेली आहे. तर म्हणून यावरून आपण तापमान कक्षेच्या अंदाजावरून दिल्ली या शहराची तापमान कक्षा जास्त असल्यामुळे दिल्लीचं तापमान हे जास्त आहे. आणि दिल्ली हे शहर हे समुद्र काठावर नाही, ते अंतर्गत भागामध्ये असल्यामुळं या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे ते सर्वात जास्त असून आले आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे दिल्ली या शहराचं तापमान हे उष्ण स्वरूपाचं आहे आणि तापमान कक्षेमधील फरक हा 35 अंश सेल्सिअस इतका आहे. अशा प्रकारे सर्वात जास्त तापमान कक्षा असलेलं शहर म्हणजेच कुठलं आहे, दिल्ली, आणि सर्वात कमी तापमान कक्षा असलेलं शहर म्हणजेच कोणतं आहे, चेन्नई. अशा प्रकारे आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न हा कोणता आहे, तर मुंबईचे तापमान आणि पर्जन्याच्या आधारे हवामानाचा अंदाज करावा लागलेला आहे. आता मुंबईचे तापमान आणि पर्जन्य, आपण आता या ठिकाणी तापमान तर काढलेलं आहे मुंबईचं. मुंबई शहराचं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आहे, किमान तापमान 16 अंश सेल्सिअस आहे, आणि तापमान कक्षेतील फरक हा 18 अंश
सेल्सिअस इतका आहे. आता पर्जन्याचे जर म्हणाल तर त्या ठिकाणी सर्वात कमी पर्जन्य खूपच कमी पडलं जातं आणि सर्वात जास्त पर्जन्य जर म्हणलं तर या ठिकाणी पहा तर सर्वात जास्त पर्जन्य जर म्हणलं तर 700 साडेसातशे मिलीमीटर इतकं पर्जन्य पडतं. 700 त्या ठिकाणी किती पर्जन्य पडलं जातं तर 750 मिलीमीटर इतकं पर्जन्य त्या ठिकाणी पडलं जातं. तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त पर्जन्य म्हणजे त्या ठिकाणी मुंबई या शहरामध्ये जर अंदाज लावला तर त्या ठिकाणी 750 पर्जन्य त्या ठिकाणी पडलं जातं. तर त्या ठिकाणी 750 पर्जन्य पडलं जातं. यावरून तापमान आणि पर्जन्य जर आपण त्या ठिकाणी जर ही केलं तर मुंबई या शहरामध्ये 34 अंश सेल्सिअस इतकं जास्त तापमान, 18 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्यमानाचं जर अनुमान लावला तर 750 मिलीमीटर इतकं पर्जन्यमान पडलं जातं. त्याच्यामुळे या ठिकाणचं हवामान जर सांगता आला. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई शहर हे किनारपट्टीला लागून आहे. किनारपट्टीला लागून असल्यामुळे त्या ठिकाणचा समुद्र किनारा आहे. त्या ठिकाणी दमट स्वरूपाचं हवामान आहे त्या ठिकाणी. त्यामुळे पर्जन्यमान तापमान हे 34 अंश सेल्सिअस जास्त तापमान आहे आणि पर्जन्यमान हे 750 मिलीमीटर इतकं आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं जे त्या ठिकाणचं जे हवामान आहे ते उष्ण दमट स्वरूपाचं आहे. म्हणजे जास्त तापमान आहे, पर्जन्यमान सुद्धा मीडियम स्वरूपाचं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. उष्ण आणि दमट स्वरूपाचं त्या ठिकाणी पर्जन्यमान पडलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणचं उष्ण आणि दमट स्वरूपाचं हवामान आहे. या शहरांचे सम आणि विषम हवामानात वर्गीकरण करा म्हणलेलं आहे. आता 4 शहरांचं सम आणि विषम हवामानात वर्गीकरण कसं करायचं तर आता ह्याच्यात सोपा पर्याय म्हणजे सम आणि विषम जर शोधायचं असेल तर किनारपट्टीचा वापर करायचा. आता या ठिकाणी मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही शहरं जे आहेत ते बरोबर किनारपट्टीवर आहेत. त्या ठिकाणी किनारपट्टीवर असल्यामुळे समुद्राचा सहवास लाभलेला आहे. समुद्राचा सहवास असल्यामुळे या ठिकाणी दमट हवामान आहे. दमट हवामान असल्यामुळे ही दोन्ही शहरातील जे तापमान आहे ते तापमान समस्वरूपाचं आहे. त्यामुळे चेन्नई या शहराचं तापमान जे आहे सम दमट स्वरूपाचं आहे. मुंबई या शहराचं सुद्धा तापमान कसं आहे सम आणि दमट स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्या मानाने दिल्ली आणि कोलकात्यामध्ये तर किनारपट्टीचा भाग सोडून आहे. किनारपट्टी या ठिकाणी आहे तर मुंबई सॉरी दिल्ली हे अंतर्गत भागात आहे. दिल्ली हे शहर अंतर्गत भागात असल्यामुळे त्या ठिकाणचं तापमान हे 41 अंश सेल्सिअस आहे. किनारपट्टीचा भाग नाही लाभलेला त्याच्यामुळे त्या ठिकाणचं तापमान उष्ण स्वरूपाचं आहे. कोलकाता सुद्धा हे किनारपट्टीला नसून अंतर्गत भागात आहे. त्या ठिकाणचं तापमान कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं आहे. त्याच्यामुळं कोलकाता आणि दिल्ली हे विषम हवामानाची शहरं म्हणून सांगता येतील आणि मुंबई आणि चेन्नई हे सम हवामानाची शहरं सांगता येतील. कारण मुंबई चेन्नई ही किनारपट्टीवर आहे आणि कोलकाता आणि दिल्ली हे त्या ठिकाणी किनारपट्टीपासून दूर अंतरावर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणचं तापमान उष्ण स्वरूपाचं आहे आणि या चेन्नई आणि मुंबईचं तापमान हे सम स्वरूपाचं आहे. तर आता आपण या ठिकाणी जो आलेख पाहत आहोत या सर्व आलेखावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी समजलेली असतील. धन्यवाद.